नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूज मध्ये। आणि मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत ओम ड्रायव्हिंग स्कूल जामखेड अहमदनगर या ठिकाणी। आणि आज आपल्या सोबत जोडले गेले संदीप गर्जे सर, जे की ओम ड्रायव्हिंग स्कूलचे ओनर आहेत। आणि तुमची देखील भरपूर मागणी होती की तुम्हाला फोर व्हीलर शिकायची आहे, कशी शिकता येईल, ज्यावेळी ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जातो त्यावेळेस कसं काम केलं जातं त्या ठिकाणी। आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल माहिती जी आहे ती भेटणार आहे। आणि आज आपल्यासोबत जोडले गेले आहेत ओम ड्रायव्हिंग स्कूलचे गर्जे सर। तर सर, स्वागत आहे मराठी कार न्यूज। नमस्कार मित्रांनो, मी गर्जे सर, ओम मोटर ड्रायव्हिंग स्कूलचा मालक संचालक। विशाल सर, आपलं पण ओम मोटर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये स्वागत आहे। ओम मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या माध्यमातून आत्तापर्यंत आपण 1.5 लाख लोकांना प्रशिक्षण दिलं आहे। ओके, गेली 25 वर्ष झालं आपण आवरीत सेवा करत आहोत। ओके, 25 वर्षात आपण आतापर्यंत सर्वांना सुरक्षित वाहन कसे चालवतात बरोबर याच्याबद्दल मार्गदर्शन केलं आहे। ओके, सर्वांना वाहतुकीचे चिन्ह, वाहतुकीच्या खुणा, रहदारीच्या खुणा याबाबत सखोल ज्ञान देऊन या मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या माध्यमातून आपण त्यांना प्रशिक्षण दिलं आहे सर। ओके, साधारणतः सर ओम मोटर ड्रायव्हिंगची जी स्थापना आहे ती कधी करण्यात आलेली होती? मी वयाच्या 20व्या वर्षी ओके 1996 साली ओके गेली 25 वर्षापूर्वी मोटर ड्रायव्हिंग स्कूलची स्थापना केली। अच्छा, आणि आत्तापर्यंत आपल्या 13 शाखा या अहमदनगर, बीड आणि उस्मानाबाद ओके 3 जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत। अच्छा, 13 शाखा आहे म्हणजे 25 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही 13 शाखा बनवलेल्या आहेत? 13 शाखा बनवल्या आहेत। ओके, आणि खूप म्हणजे मोठी अचीवमेंट आहे 13 शाखा ड्रायव्हिंग स्कूलच्या। आणि मित्रांनो, महाराष्ट्रातली पहिली फॉर्च्युनर ड्रायव्हिंग स्कूलची ही सरांचीच आहे। त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर ड्रायव्हिंगमध्ये तुम्हाला फॉर्च्युनर लवकर पाहायला भेटणार नाही, बट जामखेड या ठिकाणी सरांकडे ड्रायव्हिंग स्कूलमध्ये सुद्धा फॉर्च्युनर आहे, जे की तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये नक्कीच पाहणार आहात। आणि सर, म्हणजे एवढ्या तुमच्या ब्रँचेस तर आहेच, तर ट्रेनिंग देताना तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घेता? समजा एखादा नवीन व्यक्ती या ठिकाणी आला ट्रेनिंग घेण्यासाठी। हो सर, नवीन व्यक्ती घरगुती प्रशिक्षण घेत असताना बरोबर घरचे लोक त्याची 100% हॅरॅसमेंटच करतात। अरे अरे अरे, इकडे गाडी घालू नको, तिकडे गाडी चालू नको, हे दाबू नको, त्याच्यात त्या माणसाचा कॉन्फिडन्स लूज होतो सर। बरोबर, पण आपल्याकडे ड्रायव्हिंग प्रशिक्षण आलं की आपण त्याचा पूर्ण कॉन्फिडन्स लेवलच त्याचे वाढवतो। अच्छा, वेग वाढवा, ब्रेक दाबा, त्याचा पूर्ण कॉन्फिडन्स वाढवायचं काम आपण सुरुवातीला करतो। त्याचा कॉन्फिडन्स लूज केल्यामुळे आलेली व्यक्ती, प्रत्येक व्यक्ती ही घाबरलेलीच असती, त्याच्यापुढे क्वेश्चन मार्कच असतो की आता काय करायचं, कुठला ब्रेक असतो, कुठला क्लच असतो, कुठला पॅन्डल दाबायचा, काय स्टिअरिंग धरायची। तो आम्हाला ड्रायव्हिंग शिकायला आला की त्याची पहिली डिमांड असते की सर काय असेल ते तुम्हीच करा। पण असं न करता आम्ही त्याला सुरुवातीपासूनच सांगतो की आपल्याकडे जसं पहिली किंवा इंग्लिशमध्ये नर्सरीमध्ये मुलगा गेल्यानंतर त्याला जसं ABCD शिकवलं जातं, ए म्हणजे एक्सलेटर, बी म्हणजे ब्रेक, सी म्हणजे क्लच, म्हणजे ABC इथूनच सुरुवात केली जाते की तू एक्सलेटर दाबवल्यानंतर त्याचा गाडीचा वेग वाढेल, ब्रेक दाबल्यानंतर गाडीचा वेग कमी होईल, आणि क्लच तुमचा गिअर टाकायचा एक दुवा आहे मधला, तो क्लच पूर्ण दाबूनच तुम्ही गिअर टाकताल। आणि सुरुवातीला त्याला स्टिअरिंग जजमेंट 1-7 दिवस आपण रोडवरच ऑनवेज शिकवतो, बाहेर 7 दिवसानंतर त्याला गर्दीत चालू करतो। ओके, 7 दिवस ते 13 दिवस त्याचं ड्रायव्हिंग प्रशिक्षण पूर्ण आपण गर्दीतून शिकवतो। त्याच्यानंतर आमच्या इथं घाट सेक्शन आहे, घाट सेक्शनमध्ये 3 दिवस शिकवतो। ओके, कच्च्या रस्त्यावर 2 दिवस शिकवतो, नाईटला 2 दिवस शिकवतो, असं पूर्ण 30 दिवसाचं प्रशिक्षण, आणि ते बी एकदम वाजवी दरात। म्हणजे आमच्या ग्रामीण भागात जास्त फायनान्शियल कंडिशन लोकांची चांगली नसती, बरोबर 4,500 रुपयात 3,000 रुपयात आम्ही त्याला 1 महिनाभर ड्रायव्हिंग प्रशिक्षण देतो। ओके, जे की आज पेट्रोलचे डिझेलचे भाव एवढे वाढले तरी पण आम्ही कमी भावातच त्याला शिकून जनतेची सेवा केल्यासारखे सर। ओके, म्हणजे परफेक्ट ड्रायव्हिंग नक्कीच या ठिकाणी शिकवलं जातं, परफेक्ट ड्रायव्हिंग शिकवतो। ओके, आणि सर भरपूर जे ड्रायव्हिंग स्कूलमध्ये शिकतात हो सर, त्यांना ट्रॅफिक जे रूल असतात, रोडवरचे जे म्हणजे नियम असतात हो, त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम येतो, तर त्याच्या बाबतीत तुम्ही कसं काम करणार? आमच्याकडे आला की त्याला रहदारीच्या खुणा, ओके, चिन्ह, ओके, म्हणजे पूर्ण मार्गदर्शक तत्वच आम्ही त्याला शिकवतो की रस्त्यावर चालताना कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची। तसे आमच्याकडे प्रत्येक रविवारी त्यांचे ड्रायव्हिंग सोबतच थेरॉटिकल क्लास घेतो आम्ही, त्यांना वाहतुकीच्या चिन्हाबद्दल व्हिडिओज, ॲक्सिडेंटबद्दल व्हिडिओ दाखवतो, अपघात कसे होतात, कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची, कुठली गोष्ट करायची, हे पूर्ण त्यांना मार्गदर्शन करूनच 1 महिना त्यांना पूर्ण प्रशिक्षित करूनच मग बाहेर रस्त्यावर सोडलं।
ओके चालेल. आणि सर आपल्या ज्या 13 शाखा आहेत तुम्ही बोललेले आहेत म्हणजे बीड, अहमदनगर आणि उस्मानाबाद, तर हे ज्या शाखा आहेत या कुठे कुठे आहेत जर प्रेक्षकांना सांगू शकता, म्हणजे जो स्क्रीनवरती नंबर आहे त्याच्यावरती तर ते कॉल करणारच आहे, पण ह्या जिल्ह्यांमधल्या जर लोकांना त्या ठिकाणी ट्रेनिंग जर घ्यायचं असेल तर शाखा आपल्या सांगा 13 कुठे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहमदनगर पासून सुरुवात करतो सर. अहमदनगरला सागर हॉटेल समोर, ओके, पाईपलाईन रोडला हरिओम मोटर ड्रायव्हिंग स्कूल म्हणून आपली मूळ शाखा आहे. ओके. आम्ही आमचं मूळ गाव जामखेड इथूनच सुरुवात केली 25 वर्षापूर्वी. ओके. अहमदनगर, जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, काष्टी, राशीन, पारनेर, शेवगाव या ठिकाणी अहमदनगरमध्ये शाखा आहे. ओके. आणि बीडमध्ये आष्टी आणि पाटोदा या ठिकाणी शाखा आहे. ओके. उस्मानाबादमध्ये भूम, परांडा आणि वाशी. ओके. या ठिकाणी आपल्या 3 शाखा आहेत. अच्छा, म्हणजे या सर्व 13 शाखा त्या ठिकाणी. पण ठीक आहे सर, त्याच्याबद्दल तर आपण माहिती घेतलेली. आता भरपूर ज्या लेडीज म्हणजे महिला आहेत त्यांना देखील फोर व्हीलर चालवायची असते किंवा टू व्हीलर सुद्धा चालवायची, भरपूर टू व्हीलर सुद्धा येत नाही, तर आपल्याकडे त्या बाबतीत कसं काम केलं जातं? मी तुम्हाला उत्सुकतेने सांगेन की माझ्या घरातलं म्हणजे आमची पूर्ण फॅमिलीज, ओके, तशी पूर्ण जसं लहान मुलांना बाळकडू दिलं जातं, ओके, असे ऑल ओव्हर महाराष्ट्रात आमच्या सर्व नातेवाईकांच्या मोटर ड्रायव्हिंग स्कूल येतात. अच्छा. आमच्याकडे जसं शेतकरी त्या मुलाला शेती करायला शिकवतं तसं आमच्याकडे मुलं ही झाली की ते ड्रायव्हिंग प्रशिक्षण घेतात, आणि आमच्याकडे महिलांसाठी महिला प्रशिक्षक आहे. ओके. आणि महिलांना आमच्या इथं मोटर ड्रायव्हिंग स्कूलला येऊन बसायची गरज नाही, त्यांना पिकअप आणि ड्रॉप म्हणजे महिलांसाठी होम डिलिव्हरी घरपोच सेवा आमच्या महिला देतात. तसे माझ्या वहिनी, माझी मिसेस म्हणजे आमच्या घरातले स्टाफच ज्या महिला आहेत त्याच महिलांसाठी प्रशिक्षण देतात. अच्छा, म्हणजे आपल्याकडे लेडीज स्टाफ, लेडीजसाठी लेडीज ट्रेनर आहे सर. ओके. सर मित्रांनो, सरांनी तर भरपूर त्यांच्या व्यवसायाबद्दल, ट्रेनिंग स्कूलबद्दल माहिती दिलेली आहे, तर आपण आता डायरेक्ट गाडीमध्येच जाऊया आणि गाडी कशी शिकवली जाते हे सर देखील आता आपल्याला थोडं एक्सप्लेन करणारच आहे पुढे व्हिडिओच्या पुढे. सो चला आपण जाऊया आता गाडीमध्ये. तर मित्रांनो, ही आहे बलेनो, आणि आतमध्ये जर पाहिलं तुम्ही तर आपला टेक्निकल दादा आहे ज्याला गाडीबद्दल जास्त काही माहिती नाही आहे. सो गरजे सर जे आहे ते आपल्याला माहिती देणार आहे की गाडी कशी चालवायची, कुठल्या कुठल्या प्रिकॉशन घ्यायच्या. सो आता मी जाणार आहे मागच्या सीटला. दादाला मी सर्वप्रथम सीट बेल्ट लावायचं सांगेल सर. ओके. दादाने सीट बेल्ट लावलेला आहे. ओके. त्याच्यानंतर त्याला मी ABC एक्सलेटर, क्लच, ब्रेक, ओके, याची माहिती देईन. अलीकडचं ए एक्सलेटर आहे, मतलब बी ब्रेक आहे, आणि अलीकडचं सी क्लच आहे. क्लच आहे. ओके. ओके. हे 3 पॅडल तुम्ही पाहू शकता. आणि ते दुहेरी ड्युअल कंट्रोल माझ्या पण साईडला, त्याच्यामुळे दादाने घाबरायचं कारण नाही, माझ्याकडे आहेत. ओके. म्हणजे क्लच आणि ब्रेक तुमच्याकडे आहे? माझ्याकडे आहे. ओके. ओके. सांगतो की क्लच पूर्ण दाबायचा, आणि हे गिअर शिफ्ट आहे, गिअर शिफ्ट दाबा क्लच पूर्ण, गिअर शिफ्ट पहिला गिअर घ्यायचा. चला, अजिबात घाबरायचं नाही, पूर्ण कॉन्फिडन्समध्ये चालायचं. सोडा क्लच पूर्ण, आता एक्सलेटर वाढवायचा, सोडा क्लच, सोडून द्या क्लच पूर्ण, आणि परफेक्ट चालवायची. अजिबात मनात भीती बाळगायची नाही. पहिले 20 पहिले गिअर घ्यायची, आता दुसरा गिअर टाका, क्लच पूर्ण दाबा, हा दुसरा गिअर, सेकंड शिफ्ट. दादाने याच्या अगोदर कधीच गाडी चालवलेली नाही, पहिलाच दिवस आहे दादाचा. बरोबर. तरी पण तो व्यवस्थित चालवतोय, त्याचा कॉन्फिडन्स लेवल चांगला आहे. Okay. तो घाबरत नाही आणि तो चांगल्या प्रकारे शिकल. 7 आपण सर स्टेअरिंग जजमेंट देतो. ओके. स्टेअरिंग जजमेंट आल्यानंतरच आपण त्याला ट्रॅफिकमध्ये गर्दीत घेऊन जातो. घरगुती लोक ड्रायव्हिंग शिकवतानी ते माणसाचे हॅरेसमेंट करतात. अरे अरे दादा दादा पलीकडे घालू नको, ब्रेक दाब, दादाला घाबरून टाकणार. ओके. आपल्याकडे शिकतानी आम्ही त्याचा कॉन्फिडन्स लेवल कसा वाढेल? दादा स्पीड वाढव, वाढव स्पीड, घे पुढं, घाबरू नको, मी आहे शेजारी, माझ्याकडे कंट्रोल येतं, तुला काही होऊ देत नाही. ओके. हे पूर्ण याच्यामुळे त्या व्यक्तीचा कॉन्फिडन्स लेवल वाढतो, तो लवकर शिकतो सर. ओके. घरच्या लोकात आणि बाहेर शिकवण्यात खूप फरक असतो. ओके. आणि आपले गव्हर्नमेंट ऑथोराईज ड्रायव्हिंग स्कूल येतं, त्याच्यामुळे सर्व सिग्नल्स, रहदारीच्या खुणा, टेक्निकल इश्यूज, वाहनामधले सर्व इश्यूज, काही रस्त्यात गाडी बंद पडली त्याला त्याबद्दल पूर्ण ज्ञान आपण त्यांना देतो वाहनातलं. ओके. आणि कॉन्फिडंट ड्राईव्ह नक्कीच ते चालू शकतात. 100% सर कॉन्फिडन्सली चालू शकतात. आता दादाचा पहिला दिवस आहे तरी पण आता तो व्यवस्थित चालवतोय. समोर कुत्रा आलेला आहे, त्याने ब्रेक दाबलाय सर, तर म्हणजे त्याला त्याचे सेन्स आहे, सेन्स आहे की पुढे काहीतरी आलं तर थांबायला पाहिजे, आलं की थांबलं पाहिजे, एवढा सेन्स आहे, म्हणजे तो 100% शिकून जाईल नक्कीच. आणि दादा जर पाहिलं मित्रांनो, हा पहिल्यांदा गाडी चालवतोय, म्हणजे असं ड्रायव्हिंग त्याने आधी कधीच म्हणजे गाडी चालवलेली नाही. तर मित्रांनो, आता सर जे आहे ते रिवर्स कशी घ्यायची आपल्याला सांगणार आहे.
स्टार्ट सर. ओके परफेक्टली घेतली त्यांनी. तुम्ही शिकवायला असलं जर काय प्रॉब्लेम 100% शिकून जाईल. एकदम चांगली घेतली. रस्ता मागे खरबडी ते थोडासा खड्डा बी गाडी खड्ड्यात जाऊ शकत होती पण परफेक्ट चालू. सर 2008 ते 2015 ओके या 7 वर्षात आपण मागासवर्गीय मुलांना उस्मानाबाद बीड आणि अहमदनगर या 3 जिल्ह्यातून 2 लाख मुलांना मोफत प्रशिक्षण दिलेलं आहे. मोफत ड्रायव्हिंग लायसन्स दिलंय, मोफत कंडक्टर बॅच, मोफत हेवी लायसन्स, मोफत बस बॅच. त्याच्यावर आज ती मुलं शासकीय सेवेत येतं, ST मध्ये येतं आणि त्याचा खूप लोकांना फायदा झालाय आणि सर्व सेवा सर आपण मोफत दिली. त्याचं विना मोबदला त्यांना ड्रायव्हिंग लायसन्स काढून दिले. पण 3 न्यू बलेनो घेतलेले सर फक्त ड्रायव्हिंग स्कूलसाठी शिकवायला. इवन आपण फॉर्च्युनरवर पण शिकवतो सर. गरीब मुलांचे स्वप्न असतात की फॉर्च्युनरमध्ये बसायला मिळालं पाहिजे. पहिला घ्यायचं दादा क्लच पूर्ण दाबून त्यांना पण आपण फॉर्च्युनरची ड्रायव्हिंग प्रशिक्षण देतो. महाराष्ट्रातली आपली पहिली ड्रायव्हिंग स्कूलला फॉर्च्युनर आहे सर. ओके इथं फक्त खासदार आमदार मोठे लोकच वापरतात उद्योगपती. गरीबाच्या मुलांना मोठ्या गाड्या चांगल्या गाड्या शिकायला मिळावी आपलं स्वप्न आहे सर. तर मित्रांनो तुम्ही पाहिलेलंच आहे की गर्जे सरांनी कसं ट्रेनिंग दिलेलं आहे गाडीमध्ये आणि मला देखील मी फर्स्ट टाइमच पाहिलं आहे की ट्रेनिंग एवढं चांगल्या पद्धतीने दिलं जातं आणि नक्कीच नवीन जो चालवणारा असेल त्याला नक्कीच एक चांगला कॉन्फिडन्स जो आहे तो याच्या माध्यमातून येऊन जातो. तर गर्जे सर मला तुम्हाला पुढचा प्रश्न हे विचारायचा आहे की ड्रायव्हिंग क्षेत्रामध्ये आपण त्याच्याकडं म्हणजे जो पाण्याचा दृष्टिकोन आहे तो बदलून एक व्यावसायिक त्याला कसं स्वरूप देऊ शकतो. ड्रायव्हरकडं पाहताना समाजाचा दृष्टिकोन थोडासा नकारात्मकच असतो. बरोबर. पण ड्रायव्हिंग व्यवसाय करून ओके या व्यवसायातून खूप मोठा व्यवसाय प्रस्थापित करता येतो त्यांना. ओके माझ्याकडे असं एक उदाहरण आहे की माझ्याकडे ड्रायव्हिंग प्रशिक्षण घेऊन तो मुलगा स्वतःची एक परमिट कार ओके ते तिच्या 10 कार आज त्याच्या 10 ते 15 परमिट कार आहेत. ओके त्याने खूप मोठा व्यवसाय केला. अच्छा. म्हणजे ड्रायव्हिंग प्रशिक्षण घेऊन ST पोलीस खाते जलसिंचन सार्वजनिक बांधकाम या ठिकाणी वाहन चालक पदावर आज खूप लोक मुलं कार्यरत आहेत. म्हणजे त्यांनी शासकीय सेवेत पदभार स्वीकारला आहे ड्रायव्हर म्हणून. ओके तसंच ड्रायव्हिंग माझ्याकडे शिकलेले IAS ऑफिसर आहेत. अच्छा. ते ड्रायव्हिंग शिकून IAS ऑफिसर आहेत आज की ते मोठ्या मोठ्या उद्योगावर आहेत. ओके म्हणजे एक व्यवसायाचं स्वरूप आपण त्याला नक्कीच देऊ शकतो. व्यावसायिक स्वरूप नक्की देऊ शकतो. तसा पाहिला तर माझा तालुका हा बीड जिल्ह्याला थोडासा टच आहे. बरोबर. या ठिकाणी बीड जिल्हा आणि हा परिसर मराठवाड्याचा तसा ऊस तोडणी कामगारांचा परिसर आहे. इथून जेवढे बी मुलं आहेत ते 6 महिने 8 महिने ऊस तोडणीसाठी शुगर फॅक्टरीवर जातात. पण आपलं ड्रायव्हिंग प्रशिक्षण चालू झाल्यानंतर याच्यातून खूप मुलांनी ड्रायव्हिंग शिकून स्वतःचा बिझनेस केला. स्वतःची वाहनं ट्रॅक्टर माल वाहतूक वाहनं कमर्शियल व्हिकल आपण जे म्हणतो ते टॅक्सी परमिट पुण्यात मुंबईत स्वतःचे 10-10, 20-20 वाहनं करून स्वतःचे टूर्स ट्रॅव्हलचे बिझनेस चालू केलेत. तसेच ST पोस्ट म्हणजे बऱ्याच ठिकाणी ते आज वाहन चालक पदावर आहेत आणि शासकीय सेवेत चांगली सेवा देत आहेत. चांगली सेवा देत आहेत. ओके चालेल. तर काहीच हरकत नाही. आणि सर भरपूर वेळा काय होतं की ड्रायव्हिंग स्कूलमध्ये भरपूर लोक ट्रेनिंग तर घेतात हो पण त्यांना इन फ्युचर पुढे ड्रायव्हिंग लायसनमध्ये प्रॉब्लेम येतो किंवा RTOची जी कामं असतात ज्याच्यामध्ये तुम्ही भरपूर कामं करत असणार गाड्यांचे म्हणजे ऑल रिलेटेड त्या बाबतीत तुम्ही कसं काम करता. ज्यावेळेस ड्रायव्हिंग लायसन्स काढायला व्यक्ती येते त्याचे एकतर कागदपत्र अपूर्ण घेऊन येतात त्याचे पूर्ण कागदपत्र घेणं आणि आता गडकरी साहेबाची मी धन्यवाद देईन की गडकरी साहेबांनी खूप मोठी ट्रान्सपरंट म्हणजे पूर्ण पारदर्शकता आणली आमच्या व्यवसायात. ओके जिथं जो भ्रष्टाचार होता तो संपवलेला आहे आणि पूर्ण कागदपत्र क्लिअर असल्याशिवाय त्यांचा ऑनलाईन फॉर्मच भरला जात नाही. पूर्ण ऑनलाईन फॉर्म भरून त्यांच्या ऑनलाईन प्रोसेसमध्ये काही प्रॉब्लेम आहे का ते ऑनलाईन पाहू शकतात. हे पूर्ण कागदपत्र क्लिअर घेऊनच त्यांचं ड्रायव्हिंग लायसन्स काम आपण करून देऊ.
अच्छा, म्हणजे कुठले डॉक्युमेंट वगैरे इनकम्प्लीट असतील? इनकम्प्लीट नाही, त्याच्यामुळे त्यांना त्रास होणार नाही किंवा आपल्याला त्रास होणार नाही किंवा त्यांची गैरसोय होणार नाही. त्यांनी हेलपाटी मारायचे, 6-7 महिने त्यांचं लायसन्स बनणार नाही, त्यांच्या तक्रारी खूप कमी झालेल्या. बरं सर, आपल्या ज्या 13 शाखा आहेत म्हणजे बीड, त्यानंतर उस्मानाबाद आणि अहमदनगर या ठिकाणी, तर या ठिकाणी जर जवळचे आपले प्रेक्षक वर्ग गेले तर त्या ठिकाणी आरटीओच्या रिलेटेड त्यांची सर्व कामं केली जाते? हो, सर्व कामं आपल्या माध्यमातून आरटीओ ऑफिसचे पूर्ण कामं, इन्शुरन्स, पीयूसी, फास्टॅग, वाहन हस्तांतरण ज्याला आपण गाडी ट्रान्सफर म्हणतो, आता एनओसीचं काम तर पूर्ण बंद झालंय पूर्ण ऑल ओव्हर इंडियात. जे बी टॅक्स भरणे कमर्शियल व्हेकलचे, जेवढे काम आहे, ड्रायव्हिंग लायसन्स रिन्युअल असो, पी यू सी असो, त्यांचे हरवलेले लायसन्स असो किंवा त्यांचे बॅच रिन्युअल असो कंडक्टरचे, सर्व प्रकारचे कामं आपल्या सर्व शाखांमधून त्यांना माफक दरात करून देतात. ओके, तर मित्रांनो, तुम्ही जर या भागातून असाल म्हणजे अहमदनगर, बीड किंवा उस्मानाबाद, तर स्क्रीनवरती जो नंबर आहे त्या ठिकाणी तुम्ही नक्की इन्क्वायरी करू शकता. तुम्हाला एक परफेक्ट ड्रायव्हिंग जर शिकायचं असेल तर नक्कीच ओम ड्रायव्हिंग स्कूलला तुम्ही जे आहे ते कॉल करू शकता. तर गरजे सर, तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल आणि काम कसं केलं जातं ड्रायव्हिंग क्षेत्रामध्ये याबद्दल खूप चांगली माहिती दिलेली आहे. तर ओम ड्रायव्हिंग स्कूलबद्दल किंवा तुमच्या कामाबद्दल प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता तुम्ही? प्रेक्षकांना एकच सांगू शकतो की चांगल्या प्रकारची जिद्द आणि कष्ट करायची तयारी असली तर माणूस सक्सेस होतो. ओके, मी 1996 साली महिंद्रा इंटर, खूप जुनं मॉडेल, ते आता अवेलेबल बी नाही, ओके, त्या गाडीपासून सुरुवात केली. त्यावेळेस माझी फायनान्शियल कंडिशन खूप तोडकी मोडकी होती, मला तिला म्हणजे बॅटरी टाकायला पण पैसे नव्हते, मी ती धक्का मारून लोकांना शिकायचो. अच्छा, त्या काळात ड्रायव्हिंग प्रशिक्षण किंवा ड्रायव्हिंग स्कूल असतं हेच लोकांना रोजत नव्हतं. म्हणजे 1996 1996 अच्छा, ओके, ज्यावेळेस मी जामखेडमध्ये प्रथम सुरुवात केली ड्रायव्हिंग स्कूलची, तर लोकांना ड्रायव्हिंग स्कूल असतं हेच माहीत नव्हतं. ओके, त्यांना ड्रायव्हिंग आणि ड्रॉईंग याच्यातला फरक कळत नव्हता. ड्रॉईंग म्हणजे पेंटिंग, ड्रायव्हिंग म्हणजे वाहन चालक प्रशिक्षण, हे कळत नसायचं. मी गावाकडून मुलं आणायचो, त्यांना नाश्ता खाऊ घालायचो, गाडीत फिरवायचो, आणि गावातून गाडी फिरली की लोकांच्या लक्षात आलं की अरे इथं गाडी शिकवली जाते. हे सगळं स्वखर्चाने करायचो. ओके, त्यावेळेस ड्रायव्हिंग क्लास असतात हेच लोकांना माहीत नव्हतं. ग्रामीण भागात अशा गोष्टी नवीन नव्हत्या सगळ्या. त्यावेळेस सुरुवातीला मी इंटर जीप कमांडर च्या अगोदरची, बरोबर, ती आज फॉर्च्युनर इथपर्यंत माझा प्रवास आहे. याच्यात मी आतापर्यंत 1.5 लाख लोकांना ड्रायव्हिंग प्रशिक्षण दिलं आहे आणि 2.5 ते 3 लाख लोकांना ड्रायव्हिंग लायसन्स काढून दिले. ओके, ते पण पूर्ण ऑफिशियली. ऑफिशियल, ओके, कुठलंही काम अनऑफिशियली केलेलं नाही. आतापर्यंत सर्व अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन केलेला आहे. जेवढे 3 आरटीओमध्ये मी जिथं काम करतो तिथं माझ्या नावाची ख्याती आहे, गरजे सर नावाने ओळखतात चांगल्या प्रकारे. ठीक आहे, चला, तर धन्यवाद गरजे सर, तुम्ही खास आपल्या मराठी कार न्यूज या ठिकाणी इन्व्हाइट केलं आणि ड्रायव्हिंग स्कूल जे असतं त्याच्याबद्दल खूप चांगली अशी माहिती दिली. आणि प्रेक्षक मित्रांनो, तुम्ही देखील ड्रायव्हिंग जे आहे ते पाहिलेलंच आहे. सो नक्की जर तुम्ही ह्या भागामध्ये असाल तर स्क्रीनवरती जो नंबर आहे त्या ठिकाणी तुम्ही नक्की कॉल करू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये यांच्या सर्व ज्या शाखा आहेत त्या कुठे कुठे आहेत याची पूर्ण लिस्ट जी आहे ते दिलेली आहे, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही नक्की व्हिजिट देऊ शकता. बाकी तुमचे अजून काही प्रश्न असतील तर इंस्टाग्राम आय डी आपला, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तर धन्यवाद गरजे सर, तुम्ही वेळ दिला, आणि प्रेक्षक मित्रांनो तुमचे देखील आभार.